आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज दुपारी 12 वाजता मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये बैठक होणार आहे. बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित असतील. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा 122वा दीक्षांत समारंभ नाशिकमध्ये संपन्न होतोय. देवेंद्र फडणवीस यांच्यासह दादा भुसे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. 349 पुरुष आणि 145 महिला आणि गोवा राज्याचा एक असे 1494 पोलीस उपनिरीक्षकांनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. दरम्यान फडणवीसांच्या हस्ते त्यांचा गौरव केला जाणार आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या आणि शिंदेंनी केलेल्या बंडानंतर ठाकरे गटाकडून 50 खोक्यांचा आरोप केला जातोय आणि या आरोपांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अंतिम आठवड्या प्रस्तावावर बोलताना जोरदार समाचार घेतलाय. 50 खोक्यांचा आरोप करता मात्र त्याचवेळी शिवसेनेच्या खात्यामध्ये 50 कोटी द्या असं पत्र देता याला काय म्हणायचं असा सवाल ठाकरे गटाला त्यांनी केलाय. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केलेली आहे. ते म्हणालेत की आमच्या सरकारनं चांगलं काम केल्यानं विरोधक धास्तावलेले आहेत, गोंधळलेले आहेत, विरोधकांचा आत्मविश्वास डगमगलेला आहे. सध्याच्या सरकारमध्ये शासन आपल्या दारी सुरू आहे आणि मागच्या सरकारमध्ये शासन आपल्या घरी होतं अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. मागच्या सरकारमध्ये सगळा दर्जा घसरला, शिक्षणाचा, गुंतवणुकीचा दर्जा घसरला, विकासांचा दर्जा घसरला असं असलं तरी टोमळ्यांचा दर्जा वाढला होता अशा शब्दात नाव न घेता उद्धव ठाकरेंना त्यांनी टोला लगावलाय. 50 खोके म्हणून आम्हाला हिणवता मात्र शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी रुपये तत्काळ आमच्या खात्यात वर्ग करा असं पत्र मला आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आता खरी शिवसेना आपल्याकडे आहे तरीही मी त्यांचे पैसे देऊन टाकल्याचं त्यांनी म्हटलं. आम्हाला काहीही नको, केवळ बाळासाहेबांचे विचार पाहिजेत आणि त्यांना पैशांचं पडलंय असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर आरोप केला. अहमदनगरमधल्या राहुरी इथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. भाजपा आमदार नितेश राणे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. लव जिहाद आणि धर्मांतर विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांचं भूमिपूजन केलं जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यात देशभरातील 508 स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे. राज्याच्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलाय आणि त्यामुळे या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणात 79.25% पाणीसाठा जमा झालेला आहे. पाणीसाठा वाढलेला असल्यामुळे पाणीकपात रद्द करण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठ्याचा आढावा घेऊन कपात रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलं होतं आणि त्यानुसार लवकरच कपात रद्द होण्याची शक्यता आहे. भाज्यांचे दर ग्राहकांना भरवत असताना जर डाळींसह विविध जिन्नसांच्या महागाईनं सर्वसामान्यांच्या खिशाला कातली बसलेली आहे. गेल्या 15 दिवसात तूरडाळ, मुगडाळ, शेंगदाणा, साबुदाणा यांच्या दरांनी उसळी घेतलेली आहे तर जिरा, लसूण, हळद, आले या फोडणी मसाल्यासाठीच्या जिन्नसांचे देखील दर वाढलेले आहेत. गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या टोमॅटोच्या दरांमध्ये घसरण होण्याऐवजी वाढच होते. मुंबईसह राज्यभरात अनेक शहरात टोमॅटोचे दर 150 रुपयांच्या आसपास आहेत. नागपूरमधील किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर हे 200 ते 250 रुपये प्रति किलोवर पोहोचले. जून महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं भाजीपाल्याच्या लागवडीवर परिणाम झाला होता तर जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे हाती येणारं पीक पाण्यात गेलंय आणि त्यामुळे भाज्यांची आवक बाजारात घटली असून त्याचा परिणाम दरवाढीमध्ये झालाय. कारले, दोडके, गिलके, भेंडी, ढोबी, मिरची आदींची आवक कमी होऊन दर 20 ते 25% वाढलेले आहे. राज्य शासनानं यंदा शेतकऱ्यांना 1 रुपया भरून पीक विमा दिलेला आहे. रायगड जिल्ह्यात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. जिल्ह्यातील 64,229 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय. यात राज्यात रायगड तिसऱ्या स्थानी आहे. ग्रामविकास विभागाअंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट क मधील सरळ सेवेची तब्बल 19,460 पदं भरण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. आरोग्य विभागाकडील 100% आणि इतर विभागांकडील 80% रिक्त पदं सरळ सेवेनं भरण्यात येणार आहेत. मार्च 2019 सर्व जिल्हा परिषदांकडील गट क मधील 18 संवर्गातील रिक्त पदं भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती.
मावळमधील पवना धरणग्रस्तांना अखेर न्याय मिळालेला आहे। 55 वर्षांपूर्वी पवना धरणाच्या प्रकल्पासाठी 1203 शेतकरी बाधित झालेले आहेत आणि आता या शेतकऱ्यांच्या तिसऱ्या पिढीला अखेर न्याय मिळाला असून धरणग्रस्तांच्या तब्बल 19 कुटुंबातील मुलांना सरकारी नोकरीमध्ये रुजू करण्यात आले आहे। या शेतकरी तरुणांना पवना पाटबंधारे विभागात सुरक्षा रक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने वेग पकड़ला। यानुसार बुलेट ट्रेन मार्गात अडथळा ठरणारी मुंबई आणि पालघर मधील 2368 झाडे तोडण्यास आणि 425 झाडांचं पुनर्रोपण करण्यास राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिलेली आहे आणि यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गात अडथळा ठरणाऱ्या वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील 9 हेरिटेज वृक्षांसह 1368 वृक्ष तोडण्यास 6व्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे। जुलै महिन्यात 8063 ग्राहकांना झटपट वीज कनेक्शन मिळालेलं आहे। ग्राहकांनी नव्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचं याची माहिती दिली जाते आणि त्यानुसार शहरी भागातील ज्या ग्राहकांनी शुल्क भरलं त्यांना 24 तासात कनेक्शन देण्यात आल्याची माहिती महावितरणाकडून देण्यात आलेली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील नियमित होऊ न शकणारे अनधिकृत जाहिरात फलकांवर 30 दिवसात कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल असं आश्वासन नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिलं। वाशिक ओपरखैरणे मार्गावरील एनएमएमटीची प्रवासी संख्या कमी आहे, परिणामी उत्पन्नात देखील घट होते आणि त्यामुळे एनएमएमटीने आता या मार्गावरील प्रवासी संख्या वाढवण्यासाठी नियोजन सुरू केलेलं आहे। बस प्रवासासाठी 5 रुपये तर 15 रुपये तिकीट दर लागू करण्यात येणार आहे। स्थलांतरित ऊसतोड कामगारांचे प्रश्न येत्या हंगामापूर्वी मार्गी लावा असे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहेत। याचिका जास्त काळ प्रलंबित ठेवणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं असून राज्य सरकारला कामगारांना सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रस्तावित उपाययोजना काय आहेत याबाबत 3 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। एअर इंडिया आणि इंडिगो यांनी नव्या विमानासंदर्भात केलेल्या खरेदी घोषणेनंतर डीजीसीएनं नव्या विमानांच्या आयातीला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे या दोन्ही कंपन्यांचा मार्ग आता प्रशस्त झालाय। अलीकडेच एअर इंडिया कंपनीनं 470 नव्या विमानांची खरेदी करत असल्याची घोषणा केली होती तर इंडिगो कंपनीनं देखील 500 नव्या विमानांच्या खरेदीची घोषणा केली होती। भडगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहेत। अटकेतील संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मावळातील मळवंडी ठुले इथे भात पीक प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना कामगंध सापळे आणि झिंक सल्फेटचं वाटप करण्यात आलेलं आहे। त्याबाबतचं महत्व शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत शेतीच्या बांधावर जाऊन पटवण्यात आलं। भात पिकांना कामगंध सापळे बसवल्यामुळे भातावर येणाऱ्या कीड आणि रोगाची माहिती मिळते। मुंबईत 11वी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश यादी शुक्रवार ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आलेली आहे। दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीसाठी उपलब्ध असणाऱ्या 1,24,715 जागांसाठी 37,479 विद्यार्थी पात्र होते। त्यापैकी 28,677 विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आलेलं आहे तर 18,456 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचं महाविद्यालय, 4,091 विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचं आणि 2,141 विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचं महाविद्यालय प्राप्त झालंय। मुंबईमध्ये जानेवारी ते जून 2023 दरम्यान 121 जीवघेणे अपघात झालेले आहेत, यामध्ये 132 जणांचा मृत्यू झालाय। अपघाती मृत्यूला कारणीभूत वाहतूक नियमांकडे होणारं दुर्लक्ष आहे आणि तरीही त्यापासून वाहनचालक धडा घेताना दिसत नाहीयेत। एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीमध्ये आरटीओ कार्यालयांनी 5,000 अधिक वाहनांचे परवाने निलंबित केले। अवाच्या सवा भाडं घेणं, जवळचे भाडं नाकारणं, प्रवाशांशी असभ्य वर्तन करणाऱ्या मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांना वडाळा आरटीओनं चांगलाच दणका दिलेला आहे। गेल्या 20 दिवसात भाडे नाकारल्यानं 15 रिक्षा टॅक्सी चालकांचा 15 दिवसांसाठी परवाना निलंबित करण्यात आलेला आहे तर 53 जणांना कारणे दाखवा नोटीस वडाळा आरटीओनं पाठवलेली आहे आणि त्यामुळे मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांचे धाबे दणाणले। मुंबई पाठोपाठ आता ठाणे शहरात डोळ्यांची साथ आलेली आहे। गेल्या काही दिवसात ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात या आजाराचे 56 रुग्ण आढळून आलेत। साथीच्या आजाराशी सामना करण्यासाठी महापालिका आरोग्य विभाग देखील सज्ज झाला असून डोळ्यांची काळजी घ्या असं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले। कल्याण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 12वे येथील जलशुद्धीकरण केंद्रात येत्या मंगळवारी यांत्रिक आणि विद्युत देखभालीचं काम करायचं आहे आणि त्यामुळे मंगळवारी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये कल्याण पूर्व पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे असं कल्याण डोंबिवली पालिकेचे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पवार यांनी सांगितलं आहे।
बनावट मृत्यूपत्र बनवून पेणमधील लाखोंची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। या प्रकरणी पेणमधील स्टॅम्प वेंडर आणि माजी नगरसेवक हबीब खोतसह महिला आरोपीला पेण पोलिसांनी ताब्यात घेतले। हिंगोलीच्या साखरा येथील महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकरी महिलेचा मृत्यू झालाय। पावसामुळे शेतात पडलेल्या विद्युत खांबांचा पुरवठा खंडित न केल्याने या महिलेचा विद्युत तारेला स्पर्श होऊन दुर्दैवी मृत्यू झालाय। ग्रामस्थांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना फोन करूनही घटनास्थळी कोणी आलं नाही आणि महावितरणाच्या या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। विमुक्त जाती प्रवर्गातील बोगस राजपूत भामटा मीना परदेसी छप्परबंद समाजाची होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी नेमलेली एसआयटी चौकशी 3 ऑगस्टला पावसाळी अधिवेशनात रद्द करण्यात आलेली आहे। या विरोधात गोरसेना तसेच बंजारा समाजाच्या वतीने निवेदन देऊन तीव्र निदर्शन अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आले। भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे। असे पडसाद सर्वदूर उमटत असून कसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुकमोर्चा आणि कॅन्डल मार्च काढण्यात आलं। तसंच आज कसगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे आणि त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। चोपडा तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटत जल्लोष केला। कांदिवली येथील युनायटेड हॉस्पिटल समोर न्यू लिंक रोडवरील खड्ड्यांमुळे आणि खड्डा भरण्यासाठी रस्त्यावर टाकलेल्या पेवर ब्लॉकमुळे एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दुचाकीवरून जात असताना या महिलेचा खड्ड्यामुळे तोल गेला आणि ती पेवर ब्लॉकला जाऊन धडकली। या घटनेनंतर मनसे आक्रमक भूमिका मनसेनं घेतलेली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हॉटेलबाहेर कार पार्किंगमध्ये असताना कारच्या काचा तोडून 2.5 लाख रुपये रोख रक्कम एक लैपटॉप आणि मोबाइलची बैग घेऊन चोरटे पसार झाले। चोरीची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून आरोपींचा शोध सुरू आहे। ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितिन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ईसीएल फायनान्स कंपनीच्या एडेलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे। कर्जाच्या परतफेडीसाठी सातत्यानं तगादा लावत मानसिक त्रास दिला आणि त्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं नितिन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। मुंबईतल्या माटुंगा रोड रेल्वे स्थानकाजवळ विश्वेश्वराया उड्डाणपुलाची डागडुजी करण्यात येते आणि या पुलाच्या मध्यापासून धारावीच्या दिशेनं जाणारा पूल हा धोकादायक वळणाचा असून इथे अनेकदा अपघात झालेले आहेत आणि त्यामुळे या पुलावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी या पुलालगत असलेल्या बाधित झोपड्या काढणं गरजेचं होतं आणि याबाबत तेथील झोपडपट्टीधारक आणि गरीब नागरिकांवर अन्याय होत असल्यास त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल आणि चौकशीमध्ये दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली आहे। वसईतील भूमिपुत्र फाउंडेशन आणि अखिल आगरी समाज विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांच्या फोटोंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। खड्ड्यांविरोधातील या अभिनव आंदोलनाचं पोलिसांनी कौतुक केलं। पुणे मेट्रोचा विस्तारित टप्पा सुरू होताच पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या 5 ते 6 हजारांवरून थेट 30 हजारांवर पोहोचलेली आहे पण प्रवासी सेवा सुरू झालेल्या दोन्ही मार्गांवरील अनेक मेट्रो स्टेशनची बांधकामं अद्यापही अर्धवट अवस्थेत आहेत। परिणामी खडकी रेंज हिल्स सारख्या स्टेशनला मेट्रो थांबाच दिला गेलेला नाहीये आणि त्यामुळे स्थानिक प्रवाशांची मोठी गैरसोय होते। नवसाला पावणारा अंधेरीचा राजा मंडळात गणेशोत्सवाची जय्यतयारी सुरू झालेली आहे। संकष्टी चतुर्थीचं औचित्य साधून आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीनं सालाबादप्रमाणे डेकोरेशन आणि मंडप प्रारंभ पूजन केलेलं आहे। घंटाळी मित्रमंडळाच्या कार्यवाह आणि योगविद्या प्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका डॉक्टर मृदुला चौधरी यांना योगरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे। भारतातील सर्वात जुनी योगसंस्था द योग इन्स्टिट्यूटच्या प्रमुख हंसाजी जयदेव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी तिथे आयुष मंत्रालयाचे ईश्वर बसव रेड्डी हे देखील उपस्थित होते। महाराष्ट्रातील 200 हून अधिक किनारपट्टीवरील मच्छीमारांनी महासागर माहिती आणि सल्लागार सेवांवरील जागरूकता मोहिमेदरम्यान माहिती सेवा तसंच उपजीविका मजबूत करण्यासाठी संबंधित तंत्रज्ञानाचा वापर आणि कायदे प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत। गुरुवारी नवी मुंबईतील इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस आणि रिलायन्स फाउंडेशन यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। अकोला महापालिका क्षेत्रामध्ये केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मागील 6 वर्षांच्या कालावधीमध्ये 7,640 मंजूर घरांपैकी केवळ 1,227 घरांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। घरकुलाचं बांधकाम सुरू केल्यानंतर त्याचे टप्प्याटप्प्यानं दिले जाणारे हप्ते विलंबानं प्राप्त होत असल्यामुळे लाभार्थींना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे।
संकष्टी चतुर्थी निमित्त नांदेड येथील जागृत देवस्थान सत्य गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणरायाची पंचक्रोशीमध्ये ख्याती आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील गोवरी येथे बारामाही नाल्यावर बांधण्यात येत असलेला मोठा पूल खचल्याने या भागातील नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते। अजून पावसाळ्याचे 2 महिने शिल्लक असताना शेतकऱ्यांनी रोज हा त्रास कसा सहन करावा असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतात। बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय। रेशीम खरेदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पैसे मिळत असून चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होतोय। नांदेडमध्ये यंदा पशुखाद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। गुरांना लागणारा कडबा प्रति शेकडा 1500 रुपयांवर गेल्याने पशुपालकांचा खर्च देखील वाढलाय आणि त्यामुळे जनावरांचं पालन पोषण कसं करावं असा सवाल विचारला जातोय। अहमदनगर जिल्ह्याची तहान भागवणारे भंडारदरा धरण 95% भरलेलं आहे। जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली असली तरी धरणाच्या पाणी क्षेत्रामध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे धरण 15 ऑगस्ट पूर्वीच भरण्याची शक्यता आहे। दुसरीकडे जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यानं खरीपाची पिकं संकटात सापडली आहेत। भीमाशंकरच्या डोंगरकड्यावरील पदरवाडी डोंगराला 300 मीटर लांबपर्यंत भेगा पडल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे या गावच्या 15 कुटुंबातील 80 जणांचा जीव टांगणीला लागलेला आहे। परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं डोंगरकडा कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे। अप्पर तहसीलदारांनी या भागाची पाहणी केली असून त्यांच्याकडे तात्काळ पुनर्वसनाची मागणी करण्यात आली आहे। गेल्या 3 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। संततधार पावसानंतर गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 11 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेले आहेत आणि त्यातून 47,636 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला या बॅकवॉटरचा फटका बसणार आहे। इंदापुरातील विहिरीत अडकलेल्या कामगारांचे मृतदेह तब्बल 70 तासांनी सापडलेले आहेत। दगडाची खाण असलेल्या या ठिकाणी विहीर बनवण्यात होती आणि त्याच्या रिंगचं काम सुरू असताना ढिगारा अंगावर कोसळून या कामगारांचा मृत्यू झाला होता। या कामगारांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। वर्ध्याच्या देवळीमध्ये तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला। शेती पिकाचं नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। 15 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूर शहरात अश्लील चाळे सुरू असलेल्या कॅफेवर निर्भया पथकानं छापे टाकले। यावेळी कॅफेमध्ये अश्लील चाळे करत बसलेल्या जोडप्यांना ताब्यात घेण्यात आलं। वडिलांना दिलेले पैसे परत का देत नाहीत असं म्हणून तिघांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या वारोळा गावात उघडकीस आलेला आहे। मारहाण झालेल्या पीडितावर माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि एकाची प्रकृती चिंताजनक आहे। कराड एसटी आगारातील बस चालकाला मारहाण करण्यात आलेली आहे। या मारहाणीमध्ये चालक जखमी झाला असून त्याला उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। कराड निगडी या ठिकाणी बस चालक आणि 2 तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून मारहाण झाली। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।